नमस्कार, आज आपण KFC स्टाईल फ्राईड चिकन कसं बनवायचं आहे त्याची रेसिपी पाहणार आहोत। अगदी KFC मध्ये ज्या पद्धतीने फ्राईड चिकन बनवलं जातं अगदी त्याच पद्धतीचं आपण इथे फ्राईड चिकन बनवलेलं आहे। त्याची टेस्टही अगदी KFC सारखी आहे, दिसतानाही तसंच दिसत आहे आणि चवीला सुद्धा तसंच झालेलं आहे। तुम्ही सुद्धा हे फ्राईड चिकन घरी बनवू शकता। चला तर मग आपण हे चिकन कसं बनवायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने बघूयात। तर इथे मी रेगुलर ज्या पद्धतीने चिकन घेतो ते 500 ग्रॅम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्याऐवजी आपण बोनलेससुद्धा वापरू शकतो। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे, त्यानंतर 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिरे, त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे 1 टीस्पून, लेमन ज्यूस घालायचा आहे, लिंबूचा रस 1 टीस्पून। आता हे सर्व इन्ग्रेडियंट व्यवस्थित चिकनला छान चोळून घ्यायचं आहे आणि आपल्याला चिकन हे 3 ते 4 घंट्यासाठी मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे। जर आपण ओव्हरनाईट ठेवलं तरी चालेल आणि लगेच जर बनवायचं असेल तर अर्धा तास ठेवायचं आहे। आता आपल्याला त्यासाठी लागणार आहे ड्राय कोटिंग आणि ओलं कोटिंग, तर हे दोन्ही कोटिंग आपल्याला करून घ्यायचं आहे। तर आपण आता त्याची तयारी करून घेऊयात। तर इथे मी 2 अंडी छान फेटून घेतलेली आहे अशा पद्धतीने। यामध्ये काळी मिरपूड घालायची आहे 1 टीस्पून। छान कुरकुरीत असं टेक्स्चर येण्यासाठी आपल्याला 2 कोटिंग करावी लागते, त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स झालं की मैदा घालायचा आहे 1 टीस्पून, जास्त घालायचं नाही आहे, आणि कॉर्नफ्लावर घालायचं आहे 1 टीस्पून। आता याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स झालं की आता आपण ड्राय कोटिंग तयार करून घेऊया। तर इथे मी मैदा घेतलेला आहे 250 ग्रॅम, त्यानंतर कॉर्नफ्लावर यामध्ये घालायचं आहे 100 ग्रॅम। तर अशा क्वांटिटीमध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर आणि मैदा घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये काळी मिरे पूड घालायची आहे 1 टीस्पून, लाल मिरची पावडर घालायची आहे 1 टेबलस्पून, तर आपल्या चवीनुसार घालायची आहे, त्यानंतर मीठ चवीनुसार आणि अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे 1 टेबलस्पून। याऐवजी आपण पावडरसुद्धा यामध्ये घालू शकतो, पावडरने आणखीन जास्त छान चव येते। माझ्याकडे अवेलेबल नव्हती त्यामुळे मी टाकली नाही। त्यानंतर बेकिंग पावडर घालायची आहे 1 टीस्पून, त्याने छान असा कुरकुरीतपणा येतो। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला टाकायचं आहे कॉर्नफ्लेक्स, म्हणजे KFC मध्ये ज्या पद्धतीने आपल्याला तो बाहेरचाच टेक्स्चर असतो तेच टेक्स्चर आणण्यासाठी आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लेक्स घालून घ्यायचं आहे। तर हे 1 बाउल कॉर्नफ्लेक्स आहे, छान मॅश करून घ्यायचं आहे, छान बारीक करून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला याला मिक्स करायचं आहे। तर यामध्ये मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे, ती एकजीव करून घ्यायची आहे। छान मैद्यामध्ये आणि कॉर्नफ्लेअरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित। तर अशा पद्धतीने चोळून चोळून आपण त्याला छान मिक्स करून घेणार आहोत। सर्व इन्ग्रेडियंट अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला वाटलं तर वरतून थोडंसं कॉर्नफ्लेक्स आणखीन घातलं तरी चालेल। तर अशा पद्धतीने आपल्या इथे ड्राय कोटिंगसुद्धा तयार झालेलं आहे, आपलं चिकन हे व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे, त्यानंतर ओलं कोटिंग आणि ड्राय कोटिंग परफेक्ट असं आपलं ज्या पद्धतीने आपल्याला फ्राईड चिकनसाठी पाहिजे तशी आपली तयारी झालेली आहे। आता आपण चिकनचे पीस घ्यायचे आणि ड्राय कोटिंगमध्ये पहिले टाकायचे, व्यवस्थित त्यावरती लावून घ्यायचे आणि पूर्ण झटकून घ्यायचे, त्यानंतर ओल्या याच्यामध्ये टाकून त्यालासुद्धा अशा पद्धतीने लावून घेऊयात आणि पुन्हा आपल्याला ड्राय कोट करायचे। म्हणजे आतपर्यंत ते छान असं कुरकुरीत होतं, जर आपण एकच कोट केला तर ते थोडंसं नरम होतं आणि डबल कोट केल्याने त्याला छान असा कुरकुरीतपणा येतो, अगदी मार्केटमध्ये मिळतं तसंच आपल्याला इथे टेस्ट येते आणि दिसायलाही तसंच दिसतं। तर यावरचा पूर्ण मैदा पूर्ण झटकून घ्यायचा आहे, तुम्ही पाहू शकता तसंच टेक्स्चर बाहेरून आलेलं आहे हे बघा। तर आपण दुसरंसुद्धा चिकन अशाच पद्धतीने करून घेणार आहोत। तर हे बघा, पहिले ड्राय कोट करून घ्यायचे, व्यवस्थित सर्व बाजूने लागेल अशा पद्धतीने आणि पूर्ण मैदा त्यावरचा झटकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ओला कोटमध्ये टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, त्यानंतर पुन्हा ड्राय कोट करायचे। तर हे बघा, अशाच पद्धतीने आपल्याला इथे सर्व चिकन
करून घ्यायचा आहे, म्हणजे डबल कोट केल्याने छान क्रंचीपणा येतो आणि खायलाही अगदी KFC सारखं लागतो। तर इथे मी सर्व चिकन अशाच पद्धतीने करून घेणार आहे। दिसतानाही खूपच मस्त दिसत आहे, तसंच ते खातानाही लागते। तर हे बघा, इथे मी सर्व चिकन अशाच पद्धतीने करून घेतलेलं आहे। तर आता आपण याला फ्राय करून घेणार आहोत। तर कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्यानंतर तेल छान तापून घ्यायचं आहे आणि तापल्यानंतर गॅसचा फ्लेम हा लो ठेवायचा आहे आणि लो फ्लेम करून आपल्याला हे सर्व चिकनचे पीसेस यामध्ये टाकून घ्यायचे। तर इथे मी एक एक करून अशा पद्धतीने हे पीस टाकून घेणार आहे। चार पाच पीस आपण पहिले टाकून घेऊयात आणि त्याला छान लो मीडियम फ्लेमवर आपल्याला होऊ द्यायचे। पहिले एका बाजूने होऊ देऊयात आणि त्यानंतर आपण याला टर्न करणार आहोत। खूपच मस्त टेस्टी आपले इथे फ्राईड चिकन बनून तयार होतात। तर आता आपण याला टर्न करून घेऊयात। तुम्हाला बघताना समजलंच असेल की अगदी KFC सारखं आपलं इथे चिकन तयार होत आहे। बाहेरून टेक्स्चरचं अगदी तसाच आलेला आहे आणि खाताना सुद्धा तो तसाच लागतो। तर हे बघा, दोन्हीही साईडनी व्यवस्थित असं हे फ्राय झालेलं आहे। आता आपण याला काढून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता अगदी त्याच पद्धतीने आपलं फ्राईड चिकन बनून इथे तयार झालेलं आहे। टेस्टही अगदी त्याच पद्धतीची आहे। तर तुम्हाला आता हे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा याला घरी बनवू शकतात। KFC मध्ये जाण्याची काहीही गरज नाही। KFC मध्ये जायचं म्हटलं की तिथे आपल्याला जास्त पैसे द्यावे लागतात। आपण कमी पैशामध्ये सुद्धा KFC स्टाईल फ्राईड चिकन बनवू शकतो। टेक्स्चरही अगदी तसाच आलेला आहे। तर अशाच पद्धतीने आपण इथे सर्व चिकन फ्राय करून घेतलेले आहेत। जर तुम्ही याऐवजी बोनलेस चिकनचा वापर करून त्याचे छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून अशाच पद्धतीने जर केलं तर त्याचे चिकन पॉपकॉर्न तयार होतात। ते सुद्धा खायला खूपच छान लागतात, खूपच टेस्टी असं आपलं इथे चिकन बनून तयार होतं। तर तुम्हीसुद्धा हे फ्राईड चिकन घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि त्याची टेस्ट कशी झाली हे मला सांगायला विसरू नका। तर हे बघा, अगदी टेक्स्चरसुद्धा तसाच आलेला आहे। तर जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर।